जय शिवराय मित्रांनो मराठी एच मध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज मित्रांनो आपण हा जी व्हिडिओ आहे ती एसपी एडिटिंग्स या भावाच्या कमेंट्सवर घेऊन आहे या भावानं आपल्याला कमेंट केली होती छोट्या मुलीवर बड्डे व्हिडिओ एडिटिंग कर त्यामुळे मित्रांनो आज आपण आजची व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे मित्रांनो ही व्हिडिओ एडिटिंग तुम्ही चिल्ड्रनसाठी करू शकता म्हणजे मुलीसाठी सुद्धा करू शकता आणि मुलासाठी सुद्धा करू शकता एकदम भारी मी तुम्हाला आजची व्हिडिओ एडिटिंग शिकवलेली आहे त्यांनी सांगितलं होतं की डायलॉग ऍड कर तुम्ही डायलॉग सुद्धा यामध्ये ऍड केलेले आहेत व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे आणि व्हिडीओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्कडून दिलेलं आहे आपण डिस्क्रिप्शन मधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीट मा पोड लिंक आणि सेकीबेट पोड लिंक इम्पोर्ट करण्यास जर काही जर प्रॉब्लेम आला असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे मी तिथे ती लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मार्ट डब्ल्यू तुम्हाला वरती स्किओ पाहा असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आजच्या वेळेला पिरिओ जर तुम्हाला हवा असेल असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्राम सर्व पीरियड अपलोड करत असतो तर इंस्टाग्राम चीस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नावावरती स्क्रीन वाप पाहा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपले चॅनल अशा प्रकार माटिंग मध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि नौर बानर एडिटिंग शिकूलाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राइब करणे एकदम प्रिय आहे व्हिडिओला लाईक केल्यास तो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रयोपويه लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया तुझी इच्छा तुझा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है मित्रों उधर डिस्क्रिप्शन में मैं तुम्हार जी बिट मैप पोलिंग दिल्ली आहे त्यावरून कोणती इंपोर्ट करून घ्या तिन पोटक्यात अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल आणि इथे समोर तुम्हाला मी ते ग्रुप दिलेले आहेत बाकी इथे हे दोन ग्रुप इथे दोन ग्रुप अशा प्रकारे मी तुम्हाला इथे आठ ग्रुप दिलेले आहेत मित्रांनो हे आठ ग्रुप आपल्याला एडिट करायचं आहे तर मित्रांनो पहिला जो ग्रुप आहे सिम्पल ते पहिला ग्रुप आपल्याला क्लिक करायचा आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला खाली हिरवे लेअर पाहाय मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे इथे कलर फीलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या फोल्डरमध्ये जे मटेरियल ठेवले असेल ते मटेरियल आपल्याला ओपन करून घ्यायचे मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो तुम्हाला ज्या लहान मुलाचा इथे बर्थडे व्हिडिओ एडिट करायचा असेल तर मित्रांनो ते फोटो तुम्ही ते ॲड करू शकता मी तुम्हाला या मटेरियलमध्ये हे काही फोटो दिलेले आहेत तुम्ही ज्याचा ॲड करायचं असेल फोटो ती ॲड करून घेऊ शकता तर बघा मित्रांनो आपण हा एक फोटो इथे घेऊया प्लसवर क्लिक करून त्यानंतर मित्रांनो हा फोटो आपल्याला इथे काय करायचा थोडी बॅग घ्यायची मोड्रासवर क्लिक करून व्यवस्थित या गोल बॉक्समध्ये आपल्याला व्यवस्थित तिथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला बॅग यायचे बॅगल्यानंतर मित्रांनो आपलं समोर यायचं आहे आणि त्या ग्रुपवर आपल्याला परत इथे क्लिक करून घ्यायचा खालच्या आणि इथे एडिट ग्रुपवर क्लिक करायच्या आहे हिरव्या लेअरवर क्लिक आहे कलर फिलवर क्लिक करायची आहे ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो आपल्याला परत दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा आहे तर बघा या आपल्यासोबत क्लिक करून तिथे दुसरा फोटो घेऊन घेतो तर बघा अशा प्रकारे हा फोटो इथे व्यवस्थित ॲड झालेला आहे त्यानंतर इथे बॅग घेऊन जायच्यात बघा मित्रांनो अशा प्रकारे आपले जे काही ग्रुप आहे ते ग्रुप आपल्याला इथे हे जे सहा ग्रुप आहे समोरचे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित एडिट करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपल्याला स्टार्टला यायचे आहे प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला इथे डायलॉग दिलेले ते आपल्याला ते ॲड करून घ्यायचे तर पहिली जी पीएनजी आहे ती मित्रांनो तुझ्या इच्छा ही जी पीएनजी ती ती ॲड करून घ्यायची आहे या तीन डॉट म्हणजे या ऑप्शनवर करून आपण समज कट करायचे आहे त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा ही जी आपली दुसरी पीएनजी ती घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो प्लसवर क्लिक करायची मीडियावर क्लिक करायची तिसरी जी पीएनजी आहे ती आपल्याला उंच उंच भरारी घेऊ दे अशा प्रकारे ही पीएनजी इथे घ्यायची आहे आणि या पर्यंत ती लावून घ्यायची आहे त्यानंतर प्लसवर क्लिकायचे मीडियावर क्लिक करायचे चौथी जी, जी पेंज आहे ती आपल्याला घ्यायची मनात आमच्या एकच इच्छा ते मनात आमची एकच इच्छा ही पेंज जिथे ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायची आहे शेवटची जी पेंज आहे तुला दंधावश्य लागू दे ही पेन ते ॲड करून घ्यायची आहे तर ही पेन इथपर्यंत ॲड केलेली आहे त्यानंतर मित्रांनो परत स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे आहे क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्याला सॉरी मित्रांनो मेडियाने आपल्याला बॅग घ्यायचं आहे प्लस व क्लिक करायची इथून कोणताही शेप घ्यायचा आहे वरती तीन डॉट व क्लिकून आपल्याला फिल कॉम्पिटिशन एरियावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे तर बघ अशा प्रकारे हा सेप आपण घेतलेला आहे त्यानंतर कलर फिल क्लिक क्लिकायचा आहे आणि इथे ब्लॅक कलर घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला थोडी बॅग घ्यायची आहे थोडी बॅग आल्यानंतर मित्रांनो आपण जिथपर्यंत ते टेक्स्ट ॲड केलेले आहे तिथपर्यंत आपल्याला ते घेऊन जायचे आहे त्यानंतर इथे कलर म्हणजे इफेक्ट क्लिक करायचे आहे ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे प्रोसोडोल् क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला स्टार सिंपल स्टार फील्डवर ऑप्शन प्राम्हार त्यावर क्लिक करायचं आहे आणि फ्लाय पॉवर आपलं घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला बॅग घ्यायचं आहे ईपीडवर क्लिक करायचे ॲड ई क्लिक करायचे परत प्रोसोडोल क्लिक करून स्टार फील्डवर क्लिक करायचे आहे आणि आपलं फ्लाय राईटवर आपलं ते क्लिक करून घ्यायचे त्यानंतर थोडी बॅग घ्यायचे बिल्डिंग ऑपोसिटवर जायचे लाईटिनवर तर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्लस वर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि इथून फोटो आपल्याला ते ॲड करत जायचे बघित फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉट करून फिल कॉम्पिटीशन एरिया क्लिक करायची या तीन वर क्लिका समज भाग कट करायचं आहे त्यानंतर वर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचं आहे परत मित्रांनो आपल्याला एक फोटो घेऊन घ्यायचा आहे वरती तीन डॉट ओके करून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायची या ऑप्शन क्लिक समज भाग कट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो जिथे जिथे आपण ग्रुप ॲड केलेला आहे तिथे आपल्याला फोटो ॲड करायचे नाही बाकीची जागा जी रिकामी आहे तिथे आपल्याला फोटो ऍड करायचा आहे बघा इथे दोन फोटो ऍड करायचे आहे इथे दोन फोटो इथे ऍड करायचे आहे तसे बघा मित्रांनी फोटो ऍड करून घ्यायचा आहे तो मित्रांनो मी एकदा सर्वचे फोटो इथे व्यवस्थित ऍड करून घेतो आणि समजू व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असं बघा आपला सर्व फोटो आणि इथे ग्रुप इथे एडिट करून घ्यायचे त्यानंतर इथे स्टार्ट लावून आहे प्लसवर क्लिक करायचं आहे कोणताही का आपल्याला सेप घ्यायचा आहे वर तिथे बॉर्डर आणि शाडोवर क्लिक करायचे इथे स्ट्रोक अनेबल करायचे इथे जो कलर आहे तर आपल्याला ते वाईट घेऊन घ्यायचा थोडे बॅग घ्यायच्या आणि मित्रांनो इथे स्ट्रोक आपल्याला ते वाढून घ्यायचे दहापर्यंत तर बघा असे बघा दहापर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर बॅग घेऊन जायचे इथे कलर फिलवर क्लिक करायचे इथे या कलरवर क्लिक करायच्या आणि हा जो कलर आहे तर आपल्याला पूर्णपणे इरेज करून टाकायचा आहे आणि इथे ओकेवर क्लिक करून आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडी बॅग घ्यायचे वरती तीन डॉटवर क्लिक करून स्ट्रेच टू कॉम्पिटिशन एरिया यावर क्लिक करायचे आहेत म्हणजे आपला एरिया आपला अशा प्रकारे पूर्ण होऊन जाईल म्हणजे बॉर्डर इथे व्यवस्थित तिथे ॲड होऊन जाईल बघा अशा प्रकारे त्यानंतर पूर्ण व्हिडिओ आपल्या इथे शेवटी या ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ आपल्याला ते घेऊन घ्यायचे बघा अशा प्रकारे फुल स्क्रीन केल्यानंतर बघा हा जो आहे त्या फुल स्क्रीनमध्ये म्हणजे आपले जे बॉर्डर आहे आपण इथे ॲड केले आहे त्यानंतर स्टार्ट लागायचे प्लसवर क्लिक करायचे आहे मीडिया क्लिक करायचे आहे आणि ज्या फोल्डरमध्ये मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोबो तुम्ही ठेवले असेल ती लोबो आपल्या इथे ॲड करून घ्यायचं आहे ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचा इथे लोबो इथे ॲड करून घेतो मी तयार केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचे स्वतःचं नावसुद्धा इथे ॲड करून घेऊ शकता तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचं नाव इथे ॲड करून घेतो बघा अशा प्रकारे मी ते तयार केलेलं आहे प्लसवर क्लिक करायचे आणि ते मोड ट्रान्समोर क्लिक करून झुमवर क्लिक करून जे साईज आपल्याला थोडी कमी करून घ्यायची आहे वरती ऑप्शन करून कोणत्या ठिकाणी आपलं लोबो इथे ॲड करून घ्यायचा बघा वरती मी या ठिकाणी हा जो लोबो इथे ॲड करून घेतो त्यानंतर पूर्ण ऑडिओ आपल्याला ते शेवटी यायचे थोडी बॅग याय या ऑप्शन करून पूर्ण ऑडिओ आपल्याला ते लिहून घ्यायचे आहे त्यानंतर तर आपले जे सर्व मटेरियल आपण ॲड केलेलं आहे नंतर आपले ते बॅग यायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये की पेड पोड लिंक पाहिजे करून ते इम्पोट करून घ्या ते इम्पोर्ट केल्यानंतर असं बघा तुम्हाला तीन फोटोला ते पी दिलेला पाहाय म्हणून जाईल तर पहिला फोटोच जे यू पॅड आहे आपल्याला ते कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी आपली आप ते बॅग घेऊन जायचे आणि परत आपल्याला बिटमा आहे बिटमा पोर्ट मध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जे टेक्स्ट इथे ऍड केलेले आहे त्या टेक्सला आपला हाय पीड इथे पेस्ट करून आहे बघा मित्रांनो आपण जी पहिली टेक्स्ट आहे त्यावर आपला क्लिक करायचे आहे ईपी क्लिक करून ती करून पेस्ट ई क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे जे सर्व टेक्स्ट आपण इथे ऍड केलेले आहे ते सर्व टेक्स्टला आपला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं त्यानंतर इथे बॅग घ्यायचं आहे परत की पेड पण जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटोचा जे ई आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा दोन नंबरच्या फोटो ई आपण इथे कॉपी करून घेऊया तो कॉपी केल्यानंतर आपली ते बॅग घेऊन जायचे आणि परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोर्ट जायचे तर बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला डबल बिट्स मार्क पर्यंत येऊन जायचे म्हणजे जिथून आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचे तर बघा या डबल बिड्स मार्क पर्यंत आपण इथे आलेलो आहे तर मित्रांनो याच्या समोरचा जे तुम्हाला फोटो पाहायला मिळत आहे सिम्पल आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावेळेला आपला हाय पीड पेस्ट करून आहे तर मित्रांनो जिथे तुम्हाला डबल बिड्स मार्क पाहायला मिळेल त्याच्यासमोरच्या एकाच फोटोला आपला हाय पीड ते पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायचे आहे आणि डिस्क्रिप्शन सॉरी मित्रांनो परत तुम्हाला से की जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचा जी ईपॅट आहे ते आपलं कॉपी करून घ्यायचं आहे तीन नंबरच्या फोटोची ईपीट आपण ते कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे आणि परत बी प्रोजेक्टमध्ये आपल्याला जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण आता जे फोटो इथे राहिलेले आहे से की ॲड करायचं आहे मित्रांनो त्याला हा हाय इथे पेस्ट करून टाकायचं आहे बाकी मित्रांनो आपण डब्ल्यू बी स्मार्टच्या समोर एक फोटोला इपी पेस्ट केलेला होता त्याच्या समोरचा एक फोटो राहिलेला आहे सिम्पल त्यावर क्लिक करायचं आहे ईपीडवर क्लिक करायची तीन डॉ पेस्ट इपीड क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत जे जे फोटो राहिलेले आहे त्याला हाय पीडीत पेस्ट करून टाकायचं आहे तर बघा मित्रांनो हा एक एक फोटो आपला इथे राहिलेला आहे त्या फोटोला आपला हा पीड इथे पेस्ट करून टाकायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ तो पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहतो त्यावर क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट ऑप्शन पाहूया त्या ओके कोण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करून नक्की कळवा तर आपल्याला अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवनवीन बॅनर एडिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र